मेघावळ। आकाशातल्या काळ्या मेघांप्रमाणे मनमेघ होऊन बरसणारी, थेंब थेंब बरसताना भावना, जाणीवा, संवेदनांना सवे घेऊन कोसळणारी, साठवण्यापेक्षा रीती होण्यातच तृप्तता अनुभवणारी ही मनमेघावळ। लेखक चारुदत्त अर्थात CL कुलकर्णी म्हणजेच कवी अज्ञात यांच्या साहित्याचं त्यांनीच केलेलं अभिवाचन आपण ऐकणार आहोत। मेघावळ। रसिक हो, व्यक्त अव्यक्त या कार्यक्रमात लेखक कवी अज्ञात अर्थात चारुदत्त कुलकर्णी यांच्या मेघावळ या काव्यसंग्रहातल्या कविता, रूपक आणि ललितबंधाचा आनंद आपण घेत आहोत। आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला एक रूपक ऐकणार आहोत, खाऱ्या निरुपयोगी अथांग समुद्रातला थेंब। श्रोते हो, रोजच्या आपल्या दैनंदिन आयुष्यात अनेक व्यक्ती आपल्याला भेटतात ज्या खरंच खूप उत्साही असतात, नाविन्याचा शोध घेणाऱ्या असतात, कलासक्त असतात। त्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला ती व्यक्ती आवडत असते आणि ती इतकी आवडत असते की कधीकधी त्या व्यक्तीच्या रोषाला जरी सामोरं जावं लागलं तरीसुद्धा तो एवढा मनावर घेतला जात नाही, म्हणजे तो मनात असतो पण मनावर घेतला जात नाही। त्याला कारण म्हणजे एकतर त्या व्यक्तीची महत्तता आणि त्या व्यक्तीमध्ये असणारे बाकीचे इतर गुण हे त्या रोषावर मात करतात, पण त्या गुणी व्यक्तीत हा एक अवगुण काढणारा पर्वतासारखा कुणी जवळचा असावा लागतो, ज्याच्या अडवण्यामुळे रूपकातल्या वेगात मस्तीत वावरणाऱ्या थेंबाला त्याच्या आणि त्याच्या सभोवताली असणाऱ्या इतरांच्या अस्तित्वाची जाणीव होते। त्याचं ध्येय त्याच्या लक्षात येतं आणि स्वतःबरोबर इतरांनाही घेऊन सभोवताल फुलवण्याचं त्याचं खरं उद्दिष्ट त्याला दिसायला लागतं आणि हे सगळं शक्य होतं ते त्याला अडवून त्याच्या उद्दिष्टांची जाणीव करून देणाऱ्या त्याच्या पर्वतासारख्या मित्रामुळेच। खाऱ्या निरुपयोगी अथांग समुद्रातला एक थेंब। आदित्याच्या उग्र तेजात तावून सुलाखून शुद्धोदकाचा प्राण होऊन वरुण दरबारी रुजू होतो। मध्य तळातून काठापर्यंत आकाशाला वेधत उसळणारा अस्वस्थ जीव हुरळून जातो मेघात। सीमाच नसते त्याच्या फिरण्याला आता। ऊन सावल्यांच्या खेळात निरनिराळी रूप धारण करू शकत असतो तो स्वैरपणे खोल निळ्या आकाशामध्ये। पंखांबरोबर आता 7 रंगही मिळालेले असतात त्याला उधळण्यासाठी वरदानामध्ये। अंत नसतो दिशांना, वाऱ्याच्या खांद्यावरून वाहताना, आधाराशिवाय तरंगताना, किनाऱ्याशिवाय पिंजताना, प्रयत्नांशिवाय उसळताना त्याला विसरायला होतं स्वतःलाही। एके दिवशी वाराच थांबतो व्हायचा आणि प्राण कोसळू लागतो खाली पृथ्वीकडे पुन्हा अनिर्बंध वेगाने। धडपडीत आदळतो, दळतो, गडगडतो, जळतो, कडकडतो, चमकून बघतो तो काय, एका प्रचंड पर्वताने रस्ताच अडवलेला असतो पुढे जाण्याचा। त्याच्या भरकटण्याला लगाम घातलेला असतो आता पूर्णपणे। हाच त्याला प्रथमच जाणीव होते त्याच्या निर्जीव निष्प्रभ अस्तित्वाची। गरजेपोटी गरज निर्माण होते सावरणाऱ्या आधाराची, अडचण झेलणाऱ्या मातृत्वाची, निश्चित आणि योग्य दिशा दाखवणाऱ्या दातृत्वाची। तो डोळे गच्च मिटून घेतो आणि धावा करतो माहेरचा पुन्हा कुशीत घेण्यासाठी। पाऊल टेकताच जमिनीला झालेला आनंद, स्पर्शात उमललेला शहारा तो अनुभवत असतो आता। आसमंतात दाट भरलेला सुगंध त्याच्याशी इतरांच्या असलेल्या ऋणानुबंधांची आठवण करून देत असतो। आशातही तो वाहत सुटतो,
वाट फुटेल तिथे आणि त्याला आधार मिळतो काठांचा, माहेरचा रस्ता दाखवणाऱ्या दुथडीचा न मागता. त्याच्या आणि इतर प्रवाहांच्या विसंगतीतील सुसंगती त्याला उमजलेली असते एव्हाना. म्हणूनच आणि म्हणूनच सर्व सोबत्यांना बरोबर घेऊन जाण्याचा अट्टहास किंवा ते आपल्या बरोबरीने चालू शकत नसल्याबद्दलचा उपहास त्याच्या हातून कधीच गळून पडलेला असतो खोल डोहामध्ये. पंचमहाभूतांच्या प्रचंड ताकदीपुढे मोहात भरकटलेल्या आयुष्याला निस्वार्थ सावरणाऱ्या दोन्ही तीरांच्या मैत्रीची तीव्रता किती अधिक आहे याची प्रचिती वेडावत असते कृतज्ञतेने. काठांमुळे तो आणि त्याच्यामुळे काठ म्हणूनच समृद्ध होऊ शकत असतात, होऊ शकत आलेले आहेत युगेन युगे. प्रवाह असो वा काठ, एकमेकांना पूरक असे विश्वास हवेत श्वासांना. ही जाणीव असणं महत्वाचं आहे. काय? प्रवाह असो वा काठ, एकमेकांना पूरक असे विश्वास हवेत श्वासांना. ही जाणीव असणं महत्वाचं. परमेश्वराजवळ सर्वांची हीच प्रार्थना असो की जीवनाच्या उसळलेल्या घुसळलेल्या भोवरलेल्या प्रवाही वेदना पेलण्यासाठी प्रत्येकाला सदाही सुफळ समृद्ध आणि सतर्क काठ मिळोत जन्मोजन्मी. हव्यास जडो सहवासाचा, हव्यास जडो सहवासाचा अश्वासक झुरत्या काठांचा. रंध्रास मिळो असीम गारवा श्वास अमृताचा. रे जगणे शिवाय पात्र किनारे, रे जगणे शिवाय पात्र किनारे, जुळे तराणे खुळे जरी साकळ प्रेम असावा, साकळ प्रेम असावा. चंद्रास मिळाले टिपूर चांदणे उन्हास शीतलवारे, सावली समन पुन्हा भेटले भेदुन उल्का तारे. उजाड राणी गाभुळले, उजाड राणी गाभुळले, खग थवे विहरले न्यारे. आर्त जाहले अमृतमय, आर्त जाहले अमृतमय, आनंद नाहिले सारे. इथेच बांधावे वाटे, इथेच बांधावे वाटे, श्वासांचे अवघे भारे. वातीस नेमके कळले, वातीस नेमके कळले, आतील स्त्रोत तेवणारे, आतील स्त्रोत तेवणारे. पिंजला रे पिंजला आकाशतंतू पिंजला, पिंजला रे पिंजला आकाशतंतू पिंजला, ओटीत स्वरमय स्फटिक जळमे घात पाऊस झिंगला. तिमिरात सळसळली वने, तिमिरात सळसळली वने, विरहात विकल शकुंतला. मनक्लांत वेडी रोहिणी झुलव्यात वारा गुंतला. ओलांडुनी भववेशही कैदेत बावरली उन्हे, ओलांडुनी भववेशही कैदेत बावरली उन्हे, हृदयात गुदमर कुंद अन एकांत व्याकुळ स्फुंदला. नभथेंब आतुर, नभथेंब आतुर गगनही खग आर्त विफल वसुंधरा. दे छंद ओघळ ओंजळी भंगून दे दड शृंखला, दे छंद ओघळ ओंजळी भंगून दे दड शृंखला. एकदा वेडी अवस्था बोडक्या खडकापरी, तीर सुकलेले जळावर अंबराच्या झालरी. शांतता निर्वस्त्र होती वलयहीन सरोवरी, पर्णपाचोळ्यात दडलेला पवन कोठेतरी. मनगढी एकांत गुदमर कोण आक्रंदे उरी, मनगढी एकांत गुदमर कोण आक्रंदे उरी. चंद्र ओसांडे शशीधारा मनोहर बासरी. पंख कल्पांचे वयाला कंकणे फुलपाखरी. नितळ अवकाशात अवचित मेघ ओघळती सरी. शब्द झाले चांदण्या, शब्द झाले चांदण्या, उल्का प्रपाते वैखरी.
वादळी वाऱ्यात घोंगावून गेली भिंगरी, सारहे होते नि नव्हते एकती होती दरी, आसवांची माणिके स्वप्नातली हळवी परी, स्वप्नातली हळवी परी, स्वप्नातली हळवी परी। श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला आपण रूपक ऐकलं आणि या रूपकानंतर आपण जी कविता ऐकली ती म्हणजे नेमके ही कविता। नेमकं किंवा नेमकेपण लक्षात आलं ना की सगळ्या गोष्टी सुलभ होतात, सुकर होतात, सुटसुटीत वाटायला लागतात। तसंच आपल्यातल्या गुण अवगुणांचं नेमकेपण आपल्याला जेव्हा कळतं तेव्हाच आपल्याला आपल्या आयुष्याचा खरा अर्थ गवसतो, कारण तेव्हाच उत्तमाचा ध्यास लागतो। आणि मग अशा उत्तमाचा ध्यास लागल्यानंतर आपल्यातला एक एक अवगुण हळूच निखळायला लागतो। नेमके या कवितेनंतर आपण कविता ऐकली ती म्हणजे भववेस। एकदा का आपल्या आयुष्याचं सार्थक कशात आहे हे आपल्याला कळलं ना, म्हणजे जेव्हा एकदा उत्तमाचा ध्यास जेव्हा लागतो आणि आपल्या आयुष्याचं सार्थक कशात आहे आपल्याला जेव्हा कळतं, तेव्हा येणारे अनेक अडथळे पार करून त्या सार्थकतेची अनुभूती घेण्यासाठी मन आतूर होतं। आपल्याला या भवसागरात अडकवून ठेवणाऱ्या एकेका विकारांच्या जखडून ठेवणाऱ्या शृंखलेतून मुक्त होऊन निस्वार्थपणे जगण्याचा आनंद काही वेगळाच असतो। जणू निस्वार्थपणे बरसण्यातच आपल्या आयुष्याचं सार्थक असतं। कार्यक्रमातली तिसरी कविता जी आपण ऐकली ती भिंगरी। काही वेळा मनात उठणाऱ्या विचारांचं काहूर आपल्याला अस्वस्थ करत असतं। माझ्याच बाबतीत का, मीच का, हे प्रश्न अस्वस्थ करतात, गुदमरवतात मनाला। अशा कुंद अवस्थेमध्ये मनाला वारंवार फिरवणाऱ्या या विचारांच्या भिंगरीला उडवून लावणारं किंवा शांत करणारं कुणीतरी असावं असं वाटायला लागतं। जेव्हा कुणाच्या असण्यानं मनातलं हे काहूर शांत होतं तेव्हा घडून गेलेल्या सगळ्या घटनांचे संदर्भ जुळून येतात आणि सगळं स्वच्छ दिसायला लागतं। म्हणूनच विचारांच्या भिंगरीला शांत करणारं आपल्या जवळचं कोणीतरी असावं लागतं हे मात्र अगदी खरं। व्यक्त अव्यक्त या आमच्या साहित्य रसिकांसाठी असलेल्या कार्यक्रमात कवी अज्ञात अर्थात सी एल कुलकर्णी यांच्या मेघावळ या काव्यसंग्रहाच्या कविता आणि ललिता आपण ऐकलीत।